हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी फ्रेंड रितू आज आलो आहे पुष्कराज दादा पाटील यांच्या शेतामध्ये मोहोळ तालुक्यात पोखरापूर येथे. त्यांनी एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीची फळांची झाडं लावली आहेत, हे बघू शकता तुम्ही. जांभळा आहे, हे ॲपल टाईपमध्ये आंबे आहेत, अशी फुलांची पण वेगवेगळी झाडं लावली आहेत. एवढी सही शेती केली ना त्यांनी. शेती करायचं असेल तर म्हणजे असं अशा लोकांकडून मार्गदर्शन घेत जावा ज्यांना खरंच खूप सारी माहिती आहे, नॉलेज आहे, चांगल्या पद्धतीने करतात. हे बघू शकताय आंबे वेगवेगळ्या प्रकारचे. ह्यांच्याकडे इवन 3 किलो 4 किलोपर्यंत एक आंबा होतो. अशा व्हरायटीचे पण आंबे आहेत. कलेक्टर आंबा आहे, तर हे दुसरे हापूस आहेत, केशर आहेत. हे बघू शकताय, हा कलेक्टर आंबा आहे. हे आंबे 2 किलोपर्यंत जातात आहे, म्हणजे मोठे आंबे आहेत. ह्याच्या आणखी बऱ्याच मोठे साईज होणार आहे. तर खूप सुंदर शेती केली आहे त्यांनी. तुम्हाला दाखवते मी की ह्यांचं कसं प्लॅन आहे. तर इकडे बघू शकताय पूर्ण त्यांनी शेतामध्ये नारळाचे लाईन्स वगैरे लावलेत झाडं. आणि इकडे आहे झाडाखाली पाडलेला पिकलेला आंबा सापडलेला आहे. तर अशाच प्रकारचे आणखी खूप छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शैला शिंदे, थँक्यू.